राज्यातील शासकीय कंत्राटदार आणि अभियंत्यांना संरक्षण देणारा कायदा मंजूर करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती राज्य अभियंता संघटना असेल किंवा राज्य कंत्राटदार महासंघ असेल यांच्या वतीनं करण्यात आले या संघटनेचे अध्यक्ष मिलिन भोसले आपल्यासोबत आहेत सर काय नेमकी मागणी आणि कशासाठी ही मागणी करत आहेत नमस्कार मी मिलिंद भोसले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यानंतर ग्रामविकास त्यानंतर जलसंधारण त्यानंतर जल जलसंपदा ह्या विभागाने जवळपास एक लाख कोटीच्या आसपास कामं मंजूर केलेले आहेत हे सर्व विकासाची कामं आहेत आणि हा सर्व कामं मंजूर झाल्यानंतरनं ती कामं प्रत्यक्षात प्रगतीपथावर असून ते काम जर झालं तर महाराष्ट्राचा प्रचंड मोठा विकास होईल हा शासनाचा दृष्टिकोन आहे व तो चांगला आहे दृष्टिकोन आणि ह्या दृष्टिकोन करण्यासाठी हे जे कामं आता हे वर्क ऑर्डर प्रोसेस आहेत वर्क ऑर्डरसुद्धा झालेले आहेत आणि आता येणाऱ्या लोकसभेचे इलेक्शनसुद्धा आहे या धर्तीवर सगळे लोकप्रतिनिधी ह्या कामांच्या पाठीमागं लागले आहेत हे कामं जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा साईटवर चालू होतील चालू झालेले सुद्धा आहेत आणि चालू झाल्यानंतर विरोधक असतील किंवा इतर पक्षाची असतील किंवा राजकीय दुश्मनी असेल ही सर्व आता शासनाच्या विरोधात जर गोंधळ घालायचा असेल तर ह्या शासकीय कामं जर तातडीने बंद केले तर हा सर्व विकासाचा गाडा थांबला जाईल म्हणून शास्... जे शासनाचे काम आहेत विकासाचे हे बंद पडण्याचा विरोधकांचा व इतर कोण विदोषी मंडळे असतात यांचा तो दृष्टिकोन आहे असं प्राधान्याने सगळ्या राज्यभरात कायम जाणवत आहे नेमकं काय केलं जातं कशा केलं जातं म्हणजे काय ना पहिल्यांदा ते साईटवर येतात प्रत्यक्षात काय काम आहे काय नाही विचारतात त्यांच्या हातात एस्टिमेटची कॉपीसुद्धा दिली जाते हे <laughs> दिल्यानंतर ना एक दोन दिवसात काम जेव्हा चालू असतं साईटवर समजा डांबरीकरण असू द्या किंवा खडीकरण असू द्या खडी बरोबर नाही मुरूम बरोबर नाही चा त्यानंतर जे काम झालेलं आहे ते काम स्वतःच्या मालकीचा जे सी पी आणायचा ट्रॅक्टर आणायचा आणि काम झालेलं काम उकरून काढायचं म्हणजे हा फार मोठा गुन्हा आहे कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःचे पैसे खर्च करून हा आणि ह्याच्यासाठी शासकीय अधिकारीसुद्धा साईटवर प्रेझेंट असूनसुद्धा त्यांच्यासमोर हे कामं उकडले जातात खोदले जातात पूर्ण पद्धतीनं आणि हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आर्थिक मागणी केली जाते असं देखील आपण आणि त्यात आर्थिक मागणी म्हणजे कसं आहे एक दोनदा कॉन्ट्रॅक्टरला जर ऐकले नाहीत तर ते सांगतात की तुम्ही एवढे पैसे आणून द्या नाहीतर तुमचं काम बंद केलं जाईल आणि एक त्यांचं ठरलेलं आहे एक टार्गेट आहे त्यांचं की एक दोन दिवस ते पत्यंद सॉफ्ट पद्धतीने करतात त्यानंतर थोडं हार्ड घेतात पैसे नाही दिल्यानंतरनं तर ती बाकीची पैशाची मागणी तर नंतरची झाली पण साईटवर ते एनी टाईम येतात दहा दहा वीस वीस माणसं गावातले येतात आणि कॉन्ट्रॅक्टर थोडं जरी एक वाक्य जरी उलटं बोलला किंवा काही नाही बोलला तरी कॉन्ट्रॅक्टरला पाठीमागणं येऊन दाणक्यानी आणि स्वतःच्या हाताचा वापर करून मारतात आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरचा माणूस एखादा जर प्रेझेंट असेल तिथं आणि प्रेझेंट होऊन शूटिंग करत असेल तर ते कॉन्ट्रॅक्टरचा आणि ते शूटिंग करणाऱ्या माणसासुद्धा सुद्धा मोबाईल ते तोडून त्यातले आतले जे आपले सिम कार्ड असतात ते सिमकार्ड सुद्धा गायब करतात प्रसंग महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये झाले काल कोल्हापूरला झाले सोलापूरला सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सध्या वातावरण आहे सगळे लोकप्रतिनिधी जे असतात हे स्वतःचे विकास कामं कसे मार्गी लागतात ध्यास आचारसंहिता दुसऱ्या बाजूने जे गोष्टी होत आहेत ते अत्यंत चुकीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे ह्या दोन्ही आणि सगळ्या मिनिस्टरला मी एक पत्र दिले की एवढे तुम्ही मोठे कामं मंजूर केलेत हे अभिनंदन आहे आणि यासाठी निधीची तरतूद होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि हे जेव्हा कामं होत असताना ही जेव्हा कामं होत असताना ह्या कामावरती जसं पत्रकारांना संरक्षण कायदा आहे डॉक्टरना संरक्षण कायदा आहे तसं तुम्ही ह्या संरक्षण कायदा असणं अत्यंत गरजेचं आहे कारण कॉन्ट्रॅक्टर हा रात्री बेरात्री कधीही साईटवर मटेरियल आल्यानंतर जात असतो तो एकटाच असतो तो स्वतः ड्रायव्हिंग करत असतो एकटा असतो त्याला कुठं जरी मारून टाकलं तरी काही समरण नाही त्याच्या ते त्याची प्रचंड मोठी उपजीविकेचं कुटुंब बिटुंब उघड्यावर पडेल आणि ह्याला कुठलाही प्रोटेक्शन कायदा नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला कुठलाही एक माणूस माराला फार सफिशियंट आहे कारण तो त्या पद्धतीचं कधीही वातावरणामध्ये वावरत नसतो काम बंद करण्याचा इशारा देखील दिला नाही काम बंद ह्याचं कारण काय की एवढे जेव्हा मोठे कामं तुम्ही मंजूर करता जेव्हा कामं मंजूर करात हे दृष्टीपेदात कामं आणणं हे शासनाचंच काम आहे आणि शासनाने आता ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर प्रोटेक्शन नाही दिलं त्या पद्धतीचं संरक्षण कायदा जर नाही केला तर हे तुम्हाला मी एक हजार एक टक्के सांगतो की हे विकासाची कामं शंभर टक्के राज्यातली बंद होतील आणि ज्याच्यामुळे शासनालाच ह्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो हे शासनाने लक्षात ठेवावं अशी आम्ही काल महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्या सगळ्यांना आम्ही सा आमच्या संघटनेच्या परिपत्रकाद्वारे इशारा देण्यात आला आहे मार्च एंड मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारी एंडपर्यंत आम्ही मोठा निर्णय घ्यायच्या मनस्थितीमध्ये आहोत जर शासनाने यावरती तात्काळ तोडगा काढला नाही आणि संरक्षण दिलं नाही तर आम्ही काम बंद करण्याच्या तयारीत आहोत अशी भूमिका जी आहे ती संघटनांच्या वतीने घेतली जाते कॅमेरा पर्सन युपाक दिसाहा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट